बॅक टू ऑफिशियल अख्तर रहमान सर यूट्यूब चॅनल. मित्रांनो, एका नवीन व्हिडिओमध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत आहे. आज आपण पुन्हा बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र विषयाचे मित्रांनो काही इम्पॉर्टंट क्वेश्चन पाहणार आहोत, जे परीक्षेच्या दृष्टीने फार फार उपयुक्त असणार आहे. पेपर एक असो, पेपर दोन असो, परीक्षेच्या दृष्टीने अति इम्पॉर्टंट हे प्रश्न असणार आहे. मित्रांनो, सर चला व्हिडिओ सुरू करूया. व्हिडिओ सुरू करण्या अगोदर आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. साईडच्या जे बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा, जेणेकरून आपल्याला अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहायला मिळेल. डिस्क्रिप्शनमध्ये आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिलेली आहे, तिथे जाऊन आपण आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप ग्रुपला सुद्धा जॉईन करू शकतात. तर मित्रांनो, चला पाहूया प्रश्न क्रमांक एक. प्रश्न क्रमांक एक येथे विचारलेला आहे की स्वयंशोधन पद्धतीबद्दल खालीलपैकी कोणते विधान अयोग्य आहे. हे बघा मित्रांनो, आपल्याला येथे स्वयंशोधन पद्धतीबद्दल अयोग्य विधान ओळखायचं आहे. चार पर्याय दिलेले आहे. ही पद्धत बालमानसशास्त्रीय अध्ययन तत्वे पडताळण्यासाठी पूरक आहे. ऑप्शन क्रमांक दोन, ही पद्धत कार्यकारणभाव शोधण्यासाठी उपयुक्त आहे. ऑप्शन क्रमांक तीन, या पद्धतीत विद्यार्थी संख्या मर्यादित हवी. किंवा ऑप्शन क्रमांक चार, सर्व घटकांसाठी ही पद्धत सुयोग्य आहे. तर हे बघा मित्रांनो, स्वयंशोधन पद्धतीबद्दल जे अयोग्य विधान येथे असणार आहे ते असणार आहे ऑप्शन क्रमांक चार, कारण सर्व घटकांसाठी ही पद्धत सुयोग्य नाही. म्हणजे ऑप्शन क्रमांक चार आपला येथे बरोबर उत्तर असणार आहे. यानंतर पाहूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक दोन. प्रश्न क्रमांक दोन येथे विचारलेला आहे की खालीलपैकी कोणते विधान हे सातत्यपूर्ण सर्वकष मूल्यमापनाचे उद्दिष्ट नाही. हे बघा मित्रांनो, येथे प्रश्न असा विचारलेला आहे की कोणते विधान सातत्यपूर्ण सर्वकष मूल्यमापनाचे उद्दिष्ट नाही. तीन आहे परंतु एक नाही, असा येथे आपल्याला अर्थ धरायचा आहे. चार पर्याय दिलेले आहे. बाह्य परीक्षेला पूरक साधन होणे, शिक्षकांना स्वयंरोजगारास मदत करणे, विद्यार्थ्यामध्ये व्यक्तिमत्व विकासाविषयी चांगल्या सवयी लावणे, किंवा विद्यार्थ्याचे शैक्षणिक निदान करणे. तर हे बघा मित्रांनो, येथे जे मूल्यमापनाचे उद्दिष्टे नसणार आहे ते असणार आहे ऑप्शन क्रमांक दोन, म्हणजे शिक्षकांना स्वयंरोजगारास मदत करणे. ऑप्शन क्रमांक दोन जे असेल ते आपला येथे बरोबर उत्तर असणार आहे. यानंतर पाहूया तिसरा प्रश्न, म्हणजे प्रश्न क्रमांक तीन. प्रश्न क्रमांक तीन येथे विचारलेला आहे की मंद विद्यार्थ्यांची आकलन शक्ती कमी असते, म्हणून पुढीलपैकी कोणती बाब टाळावी. हे बघा मित्रांनो, एखादी जर मंद विद्यार्थी असेल आणि त्याची आकलन शक्ती जर कमी असेल तर आपण कोणती बाब टाळावी, असा प्रश्न येथे विचारलेला आहे. चार पर्याय दिलेले आहे. या विद्यार्थ्यांना इतर विद्यार्थ्यापासून वेगळे न करता अध्यापन करावे. ऑप्शन क्रमांक दोन, त्यांना शिकवलेले मुद्दे घटवून द्यावेत. ऑप्शन क्रमांक तीन, वर्गपाठ गृहपाठ त्यांना झेपतील असेच द्यावेत. ऑप्शन क्रमांक चार, त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण करून चांगले छंद जपावे, असा इथे दिलेला आहे. तर मित्रांनो, योग्य उत्तर जे असणार आहे ते असणार आहे ऑप्शन क्रमांक एक. आपले ऑप्शन क्रमांक एक जे असेल इथे योग्य उत्तर असणार आहे, कारण या विद्यार्थ्यांना इतर विद्यार्थ्यापासून वेगळे न करता अध्यापन करावे हे इथे चुकीचे दिलेले आहे. म्हणजे पर्याय क्रमांक एक जे असेल ते आपला इथे बरोबर उत्तर असणार आहे. यानंतर पाहूया पुढचा प्रश्न, म्हणजे प्रश्न क्रमांक चार. मित्रांनो, पूर्वीच्या परीक्षेसुद्धा बहुतेक प्रश्न विचारले गेलेले प्रश्न आहे. पेपर एक आणि पेपर दोनमध्ये, म्हणजे प्रिव्हियस इयर क्वेश्चनसुद्धा याच्यात आम्ही इन्क्लूड केलेले आहे. प्रश्न असा आहे की चित्तभ्रम या अवबोधातील दोषाच्या बाबतीत पुढील कोणती बाब अयोग्य आहे. हे बघा मित्रांनो, अयोग्य बाब येथे आपल्याला सांगायची आहे. चार पर्याय दिलेले आहे. चित्तभ्रमात उद्दीपक समोर नसताना भास होत असतो, बरोबर आहे. मनाच्या विशिष्ट प्रकारच्या अवस्थेमुळे चित्तभ्रम होतात हे सुद्धा बरोबर आहे. चित्तभ्रमात संवेदनाच्या चुकीचा अर्थ लावला जातो. आणि ऑप्शन नंबर चार, मनाची अतिसंवेदनशील अवस्था हे चित्तभ्रमाचे कारण आहे. तर हे बघा मित्रांनो, योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक तीन, कारण चित्तभ्रमात संवेदनाच्या चुकीचा अर्थ लावला जातो हे इथे अयोग्य दिलेलं आहे. पाहूया पुढचा प्रश्न, म्हणजे प्रश्न क्रमांक पाच. प्रश्न क्रमांक पाच येथे विचारलेला आहे की शारीरिक विकासाबाबत खालीलपैकी कोणती बाब लागू पडत नाही. हे बघा मित्रांनो, शारीरिक विकासाबाबत आपल्याला कोणती बाब लागू पडत नाही हे इथे सांगायचं आहे. चार पर्याय आपल्यासमोर इथे दिलेले आहे. विकास हा परिमाणात्मक असतो, विकास क्रमबद्ध असतो, प्रत्येक व्यक्तीच्या विकासाचा वेग भिन्न असतो, विकासातील बदल सुधारणात्मक असतात. तर हे बघा मित्रांनो, विकासातील बदल हे जे ते सुधारणात्मक असतात, बरोबर आहे. प्रत्येक व्यक्तीच्या विकासाचा वेगसुद्धा भिन्न असतो हे सुद्धा येथे योग्य दिलेलं आहे. विकास क्रमबद्ध असतो हे सुद्धा येथे बरोबर दिलेलं आहे. परंतु विकास हा
मानात्मक असतो हा इथे चुकीचा दिलेला आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक एक जे असेल ते आपल्या इथे बरोबर उत्तर असणार आहे। यानंतर पाहूया प्रश्न क्रमांक सहा। प्रश्न क्रमांक सहा अशा प्रकारे इथे विचारलेला आहे की खालीलपैकी कोणते विधान बालोद्यान पद्धती व मॉन्टेसरी पद्धती यामधील फरक दर्शवते। हे बघा मित्रांनो, चार पर्याय आपल्याला इथे दिलेले आहे आणि बालोद्यान पद्धती व मॉन्टेसरी पद्धती यामधील फरक आपल्याला इथे पाहायचा आहे। ऑप्शन क्रमांक एक, बालोद्यान पद्धतीत ज्ञानेंद्रिय शिक्षणावर भर दिला जातो, बरोबर आहे। मॉन्टेसरी पद्धतीत 21/2 ते म्हणजेच 2.5 वर्ष ते 6 वयोगट शिक्षणाच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे, हे सुद्धा बरोबर आहे। बालोद्यान पद्धतीत शैक्षणिक साधनावर भर दिला जातो, हे सुद्धा बरोबर आहे। आणि मॉन्टेसरी पद्धतीत वैयक्तिक शिक्षण व कृतीवर भर दिला जातो, हे इथे चुकीचा दिलेला आहे मित्रांनो, म्हणजे पर्याय क्रमांक चार जे असेल ते आपलं इथे योग्य उत्तर राहणार आहे। यानंतर पाहूया पुढचा प्रश्न, म्हणजे प्रश्न क्रमांक सात। प्रश्न क्रमांक सात इथे विचारलेला आहे की हे बघा मित्रांनो, प्रश्न क्रमांक सात इथे विचारलेला आहे की खाली दिलेल्या अध्ययन दोषाचे प्रकार व त्याचे वर्णन यांच्यापैकी अयोग्य जोड्या कोणत्या। हे बघा मित्रांनो, तीन जोड्या आपल्याला इथे दिलेल्या आहे, आपल्याला अयोग्य जोडी इथे ओळखायची आहे। डिस्लेक्सिया लेखनात दोष, डिसग्राफिया वाचनात दोष आणि डिसकॅल्क्युलिया गणितीय दोष। तर हे बघा मित्रांनो, डिसकॅल्क्युलिया जे असणार आहे ते गणितीय दोष हे इथे बरोबर असणार आहे, परंतु डिसलेक्सिया आणि डिसग्राफिया इथे चुकीचं दिलेलं आहे, कारण डिसग्राफिया म्हणजे लेखनात दोष आणि डिसलेक्सिया म्हणजेच वाचनात दोष। तो फक्त को इथे जे आहे मित्रांनो ते बरोबर असणार आहे। आपण याचे उत्तर पाहूया, जस्ट एक मिनिट, डिसलेक्सिया लेखनात दोष, डिसग्राफिया लेखनात वाचनात, डिसकॅल्क्युलिया ओके इथे पण ऑप्शन पण चुकीचे दिलेले आहे, ओके फक्त को इथे बरोबर असणार आहे मित्रांनो। यानंतर पाहूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक आठ। प्रश्न क्रमांक आठ इथे विचारलेला आहे की खाली दिलेल्या विधानांमध्ये अध्ययनाचे कोणते लक्षण अयोग्य आहे। हे बघा मित्रांनो, खाली दिलेल्या विधानामध्ये अध्ययनाचे कोणते लक्षण अयोग्य आहे हे इथे प्रश्न विचारलेला आहे। चार पर्याय आपल्यासमोर इथे दिलेले आहे। अध्ययन ही एक वर्तन प्रक्रिया असून ती उद्दिष्ट प्राप्त जाणारी असते, बरोबर आहे। उद्दिष्ट प्राप्तीसाठीच्या हालचालीचे आवर्तन अनावश्यक ठरतात। हे बघा मित्रांनो, इथे अनावश्यक दिलेलं आहे, कधी कधी असे शब्द तुम्ही लक्षात ठेवत जा। अध्ययनासाठी प्रेरणा म्हणून पारितोषिक महत्त्वाची ठरतात, हे सुद्धा बरोबर आहे, पारितोषिके महत्त्वाची ठरतात। आणि उद्दिष्टप्राप्तीच्या दृष्टीने धडपड करावी लागते, हे सुद्धा इथे बरोबर आहे। तर हे बघा मित्रांनो, प्रश्न असा विचारलेला आहे की खाली दिलेल्या विधानांमध्ये अध्ययनाचे कोणते लक्षण अयोग्य आहे। तर हे बघा मित्रांनो, ऑप्शन क्रमांक दोन जे असेल ते आपले इथे अयोग्य विधान असणार आहे, कारण इथे दिलेलं आहे की उद्दिष्ट प्राप्तीसाठीच्या हालचालीची आवर्तने अनावश्यक ठरतात, म्हणजे ऑप्शन क्रमांक दोन जे असेल ते आपला इथे बरोबर उत्तर असणार आहे, कारण ते योग्य अयोग्य विधान इथे दिलेलं आहे। यानंतर पाहूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक नऊ। असेच प्रकारचे मोठे मोठे प्रश्न मित्रांनो तुम्हाला परीक्षेत पाहायला मिळतील, म्हणजेच प्रश्न CDP म्हणजेच बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र विषयात जे प्रश्न विचारले जातात ते खूप मोठे मोठे प्रश्न असतात व कन्फ्यूज करणारे प्रश्न असतात। मित्रांनो, प्रश्न काळजीपूर्वक वाचा आणि उत्तर आपल्या इथे आपल्याला भेटून जातो। प्रश्न असा विचारलेला आहे की स्किनरच्या प्रबलीकरण या उपपत्तीवर आधारित पद्धती ज्यामध्ये कोणत्याही विषयातील जो भाग शिकवायचा असेल त्याचे पृथक्करण करून ज्ञानाचे लहान लहान पायऱ्यामध्ये विभाजन केले जाते व अध्यापन केले जाणे अशी खालीलपैकी कोणती अध्यापन पद्धती आहे। हे बघा मित्रांनो, प्रश्न काळजीपूर्वक वाचून घ्या आणि उत्तर देण्याचा प्रयास तुम्ही इथे करा। चार पर्याय आपल्याला इथे दिलेले आहे, समवाय पद्धती, समालोचन पद्धती, क्रमान्वित अध्ययन पद्धती किंवा चित्रवाणी पद्धती। तर हे बघा मित्रांनो, योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक तीन, म्हणजेच क्रमान्वित अध्यापन पद्धती। ऑप्शन क्रमांक तीन जे असेल ते आपल्या इथे बरोबर उत्तर असणार आहे। यानंतर पाहूया मित्रांनो प्रश्न क्रमांक चार। प्रश्न क्रमांक चार अशा प्रकारे इथे विचारलेला आहे की खालीलपैकी कोणत्या अध्यापन पद्धतीमध्ये वर्ग खोल्या नसून विषयाच्या खोल्या असतात, त्या खोली आवश्यक ती पाठ्यपुस्तके, अवांतरे, वाचनीय पुस्तके, संदर्भ ग्रंथ, मासिके, विषयाला आवश्यक नकाशे, चित्रे असतात, याबरोबरच विषय तज्ज्ञ हजर असतो व अध्यापन कार्य चालते। चार ऑप्शन आपल्याला इथे दिलेले आहे मित्रांनो, डॉल्टन पद्धती, प्रोजेक्ट पद्धती, गॅरी योजना किंवा मूलोद्योग शिक्षण पद्धती। हे बघा मित्रांनो, अशाच प्रकारचे मोठे मोठे प्रश्न तुम्हाला TET च्या पेपर 1 आणि पेपर 2 मध्ये पाहायला मिळेल। तर मित्रांनो,
फक्त प्रश्न समजण्यात येते, आपल्याला प्रयास करायचा आहे, प्रयत्न करायचा आहे, उत्तर आपल्याला इथे आपोआपच मिळेल. तर हे बघा मित्रांनो, याचे जे योग्य उत्तर असणार आहे ते असणार आहे डॉल्टन पद्धती, म्हणजे पर्याय क्रमांक एक जे असेल ते आपल्या इथे बरोबर उत्तर असणार आहे. यानंतर पाहूया पुढचा प्रश्न, म्हणजे प्रश्न क्रमांक 11. व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. पाहूया प्रश्न क्रमांक 11, खाली दिलेल्या गरजांपैकी कोणती गरज, कोणती व्यक्तिगत गरज आहे. हे बघा मित्रांनो, चार गरजा आपल्याला इथे दिलेल्या आहे आणि आपल्याला इथे व्यक्तिगत गरज ओळखायची आहे. ऑप्शन क्रमांक 1 प्रतिष्ठा, ऑप्शन क्रमांक 2 सुरक्षा, ऑप्शन क्रमांक 3 जोडीदारांची गरज, किंवा ऑप्शन क्रमांक 4 परावलंबित्व. ऑप्शन क्रमांक 4 परावलंबित्व. हे बघा मित्रांनो, योग्य उत्तर असणार आहे प्रतिष्ठा, कारण हे जी असणार आहे ती व्यक्तिगत गरज असणार आहे, हे तुम्ही लक्षात ठेवा. प्रतिष्ठा जी असणार आहे ती व्यक्तिगत गरज असणार आहे. पाहूया प्रश्न क्रमांक 12. प्रश्न क्रमांक 12 इथे विचारलेला आहे की राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखड्यात ज्ञानरचनावादी संबंधी खालीलपैकी कोणते तत्व समाविष्ट आहे. हे बघा मित्रांनो, आपल्याला ज्ञानरचनावादी संबंधित खालीलपैकी कोणत्या तत्वांचा समाविष्ट केलेला आहे ते आपल्याला पाहायचं आहे. चार पर्याय दिलेले आहे. ज्ञान हे गतिशील नसून स्थितिशील आहे. स्थानिक परिसराच्या विद्यार्थ्याच्या ज्ञानरचनेत फारसा वाटा नसतो. पूर्वानुभवाच्या आधारे विद्यार्थी ज्ञानरचना करतात, किंवा सांस्कृतिक अंतरक्रियेद्वारे ज्ञानाची निर्मिती होत नाही. तर हे बघा मित्रांनो, अतिशय सोपा आहे हा प्रश्न असणार आहे, कारण विद्यार्थी जे असतात ते पूर्वानुभवाच्या आधारावर ज्ञानरचना करत असतात. म्हणजे पर्याय क्रमांक 3 जे असेल ते आपल्या इथे बरोबर उत्तर असणार आहे. यानंतर पाहूया पुढचा प्रश्न, म्हणजे प्रश्न क्रमांक 13. प्रश्न क्रमांक 13 सुद्धा पेपर 2 विचारला गेलेला प्रश्न आहे. पूर्वीच्या TET परीक्षेमध्ये, महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षेमध्ये प्रश्न असा आहे की एखाद्या कारकुनावर साहेब रागवले तर कारकुन साहेबावर रागू शकत नाही, तो घरी आल्यावर बायकोवर रागवतो, हे संरक्षण यंत्रणेच्या पुढीलपैकी कोणत्या प्रकारामुळे घडते. हे बघा मित्रांनो, चार पर्याय दिलेले आहे. प्रक्षेपण, प्रतिपूरण, विस्थापन आणि आत्मताडन. तर योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 3, म्हणजेच विस्थापन. यानंतर पाहूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 14. प्रश्न क्रमांक 14 येथे दिलेला आहे की विचारलेला आहे की विद्यार्थ्याच्या मनातील चिती, चिंता, भीती, दडपण, गैरसमज दूर इत्यादी दूर करून त्यांच्या वागणुकीत सुधारणा घडून आणणे, समायोजन क्षमता वाढणे, हे खालीलपैकी कोणत्या पद्धतीने साध्य होते. हे बघा मित्रांनो, प्रश्न एकदा पुन्हा वाचून घ्या. विद्यार्थ्याच्या मनातील चिंता, भीती, दडपण, गैरसमज इत्यादी दूर करून त्यांच्या वागणुकीत सुधारणा घडून आणणे, समायोजन क्षमता वाढते, हे खालीलपैकी कोणत्या पद्धतीने साध्य होते. चार पर्याय आपल्याला इथे दिलेले आहे. संशोधनात्मक मुलाखत, निदानात्मक मुलाखत, उपचारात्मक मुलाखत, किंवा माहितीपर मुलाखत. तर बघा मित्रांनो, योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 3, म्हणजेच उपचारात्मक मुलाखत. यानंतर पाहूया पुढचा प्रश्न, म्हणजे प्रश्न क्रमांक 15. प्रश्न क्रमांक 15 अशा प्रकारे इथे विचारलेला आहे की आत्मनिरीक्षण पद्धतीबद्दल खाली दिलेल्या विधानातून कोणते विधान अयोग्य आहे. हे बघा मित्रांनो, आत्मनिरीक्षण पद्धतीबाबत इथे आपल्याला चार विधान दिलेले आहे आणि आपल्याला अयोग्य विधान इथे शोधायचं आहे. चार पर्याय आपल्यासमोर इथे दिलेले आहे. स्वतःमधील दोष निवारण करता येतात. या पद्धतीत जनक बुंट व टिचनर आहेत, हे लक्षात ठेवा मित्रांनो. या पद्धतीचे जनक बुंट व टिचनर आहेत. काढलेले निष्कर्ष पुन्हा पडताळून पाहता येत नाहीत, किंवा ही पद्धती व्यक्तिनिष्ठ नसून वस्तुनिष्ठ आहे. हे बघा मित्रांनो, ऑप्शन क्रमांक 4 आपल्या इथे योग्य उत्तर असणार आहे, कारण विधान अयोग्य आहे. ही पद्धती वस्तुनिष्ठ नसून व्यक्तिनिष्ठ आहे, असा इथे उत्तर पाहिजे होता, परंतु इथे दिलेलं आहे की ही पद्धती व्यक्तिनिष्ठ नसून वस्तुनिष्ठ आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 4 जे असेल ते आपल्या इथे चुकीचा पर्याय दिलेला आहे, म्हणजे योग्य उत्तर असणार आहे. यानंतर पाहूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 16. प्रश्न क्रमांक 16 येथे दिलेला आहे की खालीलपैकी व्यक्तिमत्वावर परिणाम करणाऱ्या मनोसामाजिक घटकांच्या योग्य गट कोणता आहे. हे बघा मित्रांनो, मनोसामाजिक घटक जे व्यक्तिमत्वावर परिणाम करतात त्याचा योग्य गट आपल्याला इथे शोधायचा आहे. चार पर्याय आपल्याला इथे दिलेले आहे. अनुवंश शारीरिक दुबळेपणा, शरीर रसायने, अनुवंश कुटुंब शारीरिक दुबळेपणा, किंवा कुटुंब शेजारी संस्कृती, किंवा शेजारी संस्कृती व अनुवंश. तर हे बघा मित्रांनो, मनोसामाजिक घटक जे असणार आहे ते कुटुंब असणार आहे, शेजारी असणार आहे आणि संस्कृती असणार आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 3 जे असेल ते आपल्या इथे बरोबर उत्तर असणार आहे. यानंतर पाहूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 17. प्रश्न क्रमांक 17 इथे विचारलेला आहे की खालीलपैकी कोणते विधान फ्लेडसच्या अंतरक्रिया विश्लेषणाचा फायदा नाही. हे बघा मित्रांनो, चार पर्याय आपल्याला इथे दिलेले आहे आणि फायदा नाही हे तुम्ही लक्षात ठेवा. प्रत्यक्ष वर्गात न जाता निष्कर्ष काढता येतात. वर्गातील सामाजिक वातावरण अभ्यासता येते. शिक्षकांच्या प्रशिक्षणासाठी हे तंत्र निरुपयोगी आहे. बघा मित्रांनो,
आणि ऑप्शन क्रमांक 4 दिलेला आहे की अव्यूहाच्या सहाय्याने शिक्षकास वर्तनात सुधारणा करता येते. तर बघा मित्रांनो, योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 3, कारण शिक्षकाच्या प्रशिक्षणासाठी हे तंत्र निरुपयोगी आहे, हे ते चुकीचे दिलेले आहे. यानंतर पाहूया प्रश्न पुढचा, प्रश्न प्रश्न क्रमांक 18. प्रश्न क्रमांक 18 अशा प्रकारे इथे विचारलेला आहे की एखाद्या विद्यार्थ्याला अभ्यास क्षेत्रात खूप यश मिळवता आला नाही, तर तो एखाद्या खेळात नेत्रदीपक यश मिळून स्वतःच्या अभ्यास क्षेत्रात आलेल्या अपयशाची भरपाई करतो. या उदाहरणातून खालीलपैकी कोणत्या संरक्षण यंत्रणेचा वापर केलेला दिसतो? तर हे बघा मित्रांनो, योग्य उत्तर असणार आहे प्रतिपूरण, म्हणजे पर्याय क्रमांक 3 जे असेल ते आपला इथे बरोबर उत्तर असणार आहे. यानंतर पाहूया पुढचा प्रश्न, म्हणजे प्रश्न क्रमांक 19. खूप खूप मोठे मोठे प्रश्न आपण आज टाकलेले आहेत, कारण TAT परीक्षेत असेच प्रश्न तुम्हाला पाहायला मिळणार आहे. प्रश्न क्रमांक 19 येथे दिलेला आहे की कोणत्याही विषयाच्या अनुभवाच्या परिस्थितीच्या व प्रतिक्रियेचा एकत्रित विचार केल्याशिवाय आकलन होऊन अर्थपूर्ण जाणीव निर्माण होत नाही व त्याबद्दल अंतर्दृष्टीही येत नाही, हे संक्रमणाच्या कोणत्या उपपत्तीनुसार घडते? हे बघा मित्रांनो, 4 उपपत्ती आपल्याला इथे दिलेल्या आहे आणि योग्य उत्तर आपल्याला इथे शोधायचं आहे समान घटक उपपत्ती, ऑप्शन क्रमांक 2 सामान्यीकरण उपपत्ती, ऑप्शन क्रमांक 3 आदर्शवादी उपपत्ती किंवा ऑप्शन क्रमांक 4 जे असणार आहे पूर्णकारवादी उपपत्ती. तर योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 4 पूर्णकारवादी उपपत्ती. पाहूया मित्रांनो शेवटचा प्रश्न, म्हणजे प्रश्न क्रमांक 20. प्रश्न क्रमांक 20 येथे दिलेला आहे की जेव्हा कोणतीही गोष्ट आपण क्रमबद्ध स्वरूपात अभ्यासतो आणि आठवायला शिकतो त्या स्मरणास कोणते स्मरण म्हणतात? प्रश्न नीट वाचून घ्या मित्रांनो, जेव्हा कोणतीही गोष्ट आपण क्रमबद्ध स्वरूपात अभ्यासतो आणि आठवायला शिकतो त्या स्मरणास कोणते स्मरण म्हणतात? 4 पर्याय आपल्याला येथे दिलेले आहे, सक्रिय स्मरण, मनोवैज्ञानिक स्मरण, बौद्धिक स्मरण किंवा यांत्रिक स्मरण. तर हे बघा मित्रांनो, जेव्हा आपण कोणतीही गोष्ट क्रमबद्ध स्वरूपात अभ्यासतो आणि आठवायला शिकतो त्यास आपण मनोवैज्ञानिक स्मरण असे म्हणतो, म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 जे असेल ते आपल्या इथे बरोबर उत्तर असणार आहे. तर मित्रांनो, आज प्रिव्हियस इयरचे काही टॉप क्वेश्चन आपण पाहिले आहोत, अशाच प्रकारचे प्रश्न तुम्हाला TAT पेपर 1 आणि पेपर 2 मध्ये पाहायला मिळणार आहे. मित्रांनो, व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप ग्रुपला सुद्धा तुम्ही आपण जॉईन करू शकता. भेटूया मित्रांनो अशाच प्रश्नांसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये.